नमस्कार स्पेशल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींना आज मी तुम्हाला सांगणार आहे ताकाची कढी अगदी यम्मी टेस्टी झटपट होणारी ताकाची कढी कशी बनवायची चला तर मग फटाफट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया आता कढीसाठी मी इथे या सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धी वाटी कोथिंबीर या दोन हिरव्या मिरच्या आणि चार पाच सहा कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत ले ले हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये आता वाटून घ्यायचं आहे इथे मी कोथिंबीर घातली आहे हे लसूण पाकळ्या हे दोन हिरव्या मिरच्या आणि कडीपत्तीची पाणीसुद्धा आपण यात टाकणार आहोत आणि छान मिक्सरला पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला याची हे बघा याप्रमाणे अगदी छान वाटून घेतलं आहे मी बारीक पाणी घालून आता आपण बाकीची तयारी करूया आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये हा एक चमचा भरलेला बेसनपीठ घालते यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत आणि याची छान स्मूथ पेस्ट बनवणार आहोत बेसन पिठामुळे कढीला थिकनेस येतो म्हणून कढी बनवताना बेसन पीठ घालायचे आणि ज्यामुळे कढी जी आहे ती फुटत पण नाही बेसन पिठामुळे या दोन गोष्टीमुळे आपण बेसन पीठ कढीमध्ये वापरतो स्मूथ बनवायचे आपल्याला गुठळ्या वगैरे नाही ठेवायच्या आहेत मैत्रिणी ताकाची कढी अगदीच छान लागते परंतु आता माझ्याकडे ताक नाही आहे इथे दही आहे थोडंसं सर तर मी थोडंसं दही काढते आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि आपण त्याचं त्याचं ताक बनवून घेऊया आता या दह्यामध्ये मी साधारण अर्धी ते एक वाटी पाणी घालणार आहे थोडं थोडं करून आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला छान घुसळून घ्यायचं आहे जेणेकरून ते दह्याची थिकनेस कमी होईल आणि ते ताकामध्ये ट्रान्सफर होईल आता यामध्ये अगोदर अर्धी वाटी पाणी घातलं होतं नंतर परत अर्धी वाटी पाणी घातलंय मी असं टोटल एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान घुसळून घेऊया आपण हे बघा छान ताकासारखं तयार झालं आहे आता यामध्ये आपण बेसन पिठाची जी पेस्ट केली होती ती घालणार आहोत बेसनपीठ अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं मी इथे कढीची क्वांटिटी कमी बनवते आहे म्हणून सर्व मटेरियल मी कमी प्रमाणात घेतलं तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर कढी बनवायची असेल तर तुम्ही दही किंवा ताक हे जास्त प्रमाणात घ्यायचं आणि त्याचप्रमाणे सुद्धा तुम्ही त्यामध्ये वाढवू शकता आता इथे आपण कोथिंबीर मिरची लसणाची जी पेस्ट बनवली होती ती सुद्धा या ताकामध्येच ॲड करणार आहोत हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण कढीला फोडणीची तयारी करूया इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालते मी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता परंतु कढीला तुपाची फोडणी अगदीच छान चव देते यामध्ये मी दोन लसूण पाकळ्या बारीक करून घालते आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मी आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले चार ते पाच कडी पत्त्याची पाणी सुद्धा घातली आपण इथे आणि ते पाव चमचा हिंग ऍड करते मी आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे आणि लगेच आपण वरतून हे मिश्रण घालायचं आहे ताकाचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये आपल्याला क्वांटिटी वाढवाय वाढवता येणार नाही आहे पाण्याची तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल कढीमध्ये तर तुम्ही त्याच वेळेस दह्यामध्येच किंवा ताकामध्येच ॲड करू शकता एकदा कढीला फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड नाही करायचं आहे आता कढीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि अगदी लो गॅसवरती एक दहा ते बारा मिनिटे आपण ही कढी उकळवून घेणार आहोत अगदी हीट कमी ठेवायची आहे नाहीतर कढी खराब होण्याची फुटण्याची शक्यता असते हाय हीटवरती म्हणून हीट लो ठेवायची आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे एक उकळी येईपर्यंत दहा मिनिटे झाली एक कढी छान उकळलेली आहे मस्त झाली कढी आपली रेडी झालेली आहे आता छान बॉईल आला आहे बघा कढीला थिक पण दिसते आता आपण गॅस बंद करूया वाव हे बघा आता आपली कढी रेडी झालेली आहे अगदी यम्मी मस्त अशी आंबट कढी तयार झालेली आहे मैत्रिणींना जेव्हा आपल्याला वेळ कमी असेल आणि भाजीसाठी काही सुचत नसेल तर झटपट दहा मिनटाच्या आत ही कढी तयार होते एक छान भाजीचं ऑप्शन आहे हे मैत्रिणींनं ही कढी तुम्ही राईससोबत खाऊ शकता चपातीसोबत किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत तर अतिशय छान लागते ही कढी तुम्ही या कढीमध्ये पकोडे टाकून पकोडा कढी बनवू शकता किंवा तुम्ही ही कढी कढी कढीवेळसाठी सुद्धा यूज करू शकता अगदी अम्मी टेस्टी कढी कढीवेळ तयार होते या कढीपासून तर ही कढी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद